नमस्कार, वेलकम टू माय चैनल क्रिएट सिंपल एंड इजी। आज का वीडियो हा थोड़ा सा वेगळा है। आम्ही राजस्थानला फिरायला गेल्यानंतरचे काही क्षण मी यामध्ये टिपले आहेत, तेच तुमच्याशी शेअर करणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। राजस्थानला जातानाचा प्रवास हा ट्रेनमधून होता। जवळजवळ 17 तासानंतर आम्ही राजस्थानमध्ये पोहोचलो। फर्स्ट डे जयपूर। जयपूरमध्ये सर्वात प्रथम ठिकाण होतं ते अंबेर महल। अंबेर महलचा बाहेरून व्ह्यू हा असा आहे। त्यानंतर आम्ही त्याच्या पायथ्याशी पोचलो। या पॅलेसला 4 मुख्य प्रवेशद्वार आहेत। आता आम्ही या मुख्य प्रवेशद्वारातून जाणार आहोत, तर त्याला गणेश पोल असं म्हणतात। सुंदर असं नक्षीकाम प्रत्येक प्रवेशद्वारावर केलं आहे। त्यानंतर आहे हे दुसरं प्रवेशद्वार। येथून आतमध्ये आल्यानंतर जे समोर दिसत आहे त्याला दिवाणे आम असं म्हणतात। त्यावेळी इथे सभा भरवली जायची। आतील भाग पाहून झाल्यानंतर सुरेल अशी धून कानावर पडली, त्याची थोडीशी क्लिप मी शेअर करत आहे। दुसऱ्या दिवशी आम्ही जयपूरमध्येच बिर्ला मंदिरला व्हिजिट केली। हे मंदिर राधा कृष्ण यांचं आहे। सुंदर असं नक्षीकाम केलेलं मंदिर पूर्णतः मार्बलनी बनवलेलं आहे। आतमध्ये शूट करण्यासाठी परमिशन नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच मी शूट केलेलं आहे। बिर्ला मंदिर पूर्णपणे पाहिल्यानंतर आम्ही लगेच अल्बर्ट म्युझियम पाहण्यासाठी निघालो। हे आहे अल्बर्ट म्युझियम। या म्युझियम मध्ये पूर्णतः ऐतिहासिक वस्तूंचं जतन केलेलं आहे। म्युझियम पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो जंतर मंतर हे प्लेस पाहण्यासाठी। सुरुवातीला आम्ही या ठिकाणी फिरलो तेव्हा काहीच कळत नव्हतं, परंतु स्क्रीनवर जी काही माहिती दिली त्यामुळे आम्हाला इथली खूप काही माहिती मिळाली। त्या काळात काही टेक्नॉलॉजी नव्हती, तर ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड अभ्यास करण्यासाठी
या सर्व गोष्टी बांधल्या गेल्या। तसेच इथे सूर्यप्रकाशावर चालणारं खूप मोठं घड्याळ आहे। त्या काळी अगदी 2 सेकंदाच्या फरकानेही वेळ कळत होती तेव्हा। तर खूप इंटरेस्टिंग असा हा भाग आहे, बघायला खूप मज्जा आली। मला इथे दिसत आहे ते मोठं सूर्यप्रकाशावर चालणारं घड्याळ आहे। सूर्यप्रकाशाची सावली जशी जशी पुढे जायची त्याप्रमाणे वेळ कळायची। त्यानंतर संध्याकाळी आम्ही जे ठिकाण पाहायला गेलो त्याचं नाव आहे हवा महल। हा आहे बाहेरचा व्ह्यू आणि आतील व्ह्यू हा अशा प्रकारे दिसत आहे। त्यानंतर आम्ही निघालो जोधपूरकडे आणि पोचता पोचता अगदी रात्र झाली। आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे, अगदी जुन्या टाईपचं असं हे हॉटेल आहे। हॉटेलचं नाव आहे निराली धानी। अगदी जुन्या काळातलं बांधकाम आहे आणि त्यांनी ते जसंच्या तसं जतन केलेलं आहे। आणि हा आहे रूमच्या आतील व्ह्यू, खिडक्या, बेड, कबोर्ड अगदी जुन्या काळातलं जसंच्या तसं त्यांनी तिथे ठेवलेलं आहे। रात्री व्ह्यू इतका दिसत नव्हता, त्यामुळे मी सकाळी पुन्हा एकदा शूट केलं आणि सकाळचा व्ह्यू हा अगदी छान, मस्त आणि सुंदर होता। आणि आता आम्ही निघालो आहोत जैसलमेरकडे आणि आजची रात्र आम्ही वाळवंटात असणार आहोत आणि तिकडचेही मी काही क्षण टिपले आहेत। चला तर मग, इथे दोन्ही वहिनींचा फोटोशूट चाललेला आहे। छानपैकी राजस्थानी कपडे घालून मस्त मस्त फोटो काढलेत। हा आहे गडीसार लेक आणि इथे सगळेजण फोटो काढण्यात मग्न आहेत। खूप छान व्ह्यू होता आणि खूप वेळ आम्ही इथे टाइम स्पेंड केला। फायनली आम्ही वाळवंटामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो आणि आजचं वास्तव्य हे टेंटमध्ये असणार आहे, त्यामुळे खूप मज्जा येणार आहे। हा
आहे एंट्री गेट. इथून पुढे गेल्यानंतर मागच्या बाजूला खूप सारे टेंट आहेत. अगदी खूप चालत गेलो तरी पण ते संपत नव्हते, इतका मोठा हा कॅम्प आहे. मी पाहत असालच अगदी लास्टच्या टोकाला आमचे टेंट होते आणि आम्हाला खूप चालावं लागणार होतं. हे आहेत आमच्या 3 फॅमिलीचे 3 टेंट. चला तर बघूया आतून कसे आहेत ते. टेंट असला तरी त्यामध्ये सगळ्याच सुविधा होत्या, अगदी छान होतं. टेंटमध्ये बॅगा ठेवून आम्ही निघालो जीप सफारी करण्यासाठी. ती सुद्धा एक वेगळीच मज्जा होती. भीती सुद्धा वाटत होती पण मज्जा सुद्धा येत होती. आणि इथे उर्वी आणि यज्ञेश मस्त वाळूची मज्जा घेत आहेत, अगदी रमलेत. त्यांना वेळ कमी पडला वाळूमध्ये खेळायला. आणि बाजूला इकडे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. आणि फोटोशूट करून झाल्यानंतर सगळीजणं कॅमल सफारीसाठी गेले, तर ते पण आपण पुढे पाहूया. जीप सफारी करून आल्यानंतर रात्री 7 वाजता कॅम्पमध्ये त्या लोकांनी राजस्थानी डान्स आणि गाणी यांची अरेंजमेंट केली होती, तर ते पाहण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. पुढे डान्सची छोटीशी क्लिप आहे.
नेक्स्ट डे जैसलमेरमधीलच आम्ही काही ठिकाणं पाहिली. जास्त काही शूट करता आलं नाही कारण काही मंदिरात आतमध्ये शूट करण्यास मनाई असायची. तर मी थोडंफार शूट केलं आहे ते तुमच्याशी शेअर करते. आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाकडे, म्हणजेच मुंबईला. आणि मुंबईला जाण्यासाठी आमची जोधपूर एअरपोर्टवरून फ्लाईट आहे. जेव्हा मी जोधपूरचं एअरपोर्ट बाहेरून पाहिलं तर वाटतच नाही की तो एअरपोर्ट आहे. अगदी बंगल्यासारखं त्याचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही पण पाहत असालच. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता विमान लँड होत आहे. विमान जसजसं वरती जात होतं तसं वरून खालचं दृश्य पाहताना खूप मस्त वाटत होतं. आणि आता विमान मुंबईमध्ये इंटर झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता का आपली मुंबईवरून कशी दिसते. आजचा व्हिडिओ म्हणजेच व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. पाठी आहेत आल्यात. जम जम.